निप्पा नीत द केरला स्टोरी सिनेमा मोफत दाखवण्याचा उपक्रम. श्री रामसेना हिंदुस्तान निप्पाणी यांच्याकडून मोफत चित्रपट दाखवण्याचा उपक्रम. या चित्रपटामध्ये श्री रामसेनेचे 10 वर्षाचे केलेले कार्य दाखवलेले आहे. हिंदू समाजातील मुले इतर धर्मात धर्मांतर करत आहेत हे कुठेतरी थांबणे गरजेचे आहे. हिंदू समाजातील मुले इतर धर्मियांच्या बरोबर विवाह करून त्यांची फसवणूक केली जात आहे. त्यांची झालेली फसवणूक ही लव जिहाद म्हणून ओळखली जाते. सध्या हिंदू समाजातील मुलींचे लव जिहादमध्ये बळी पडण्याचे प्रमाण मोठे आहे हे कुठेतरी थांबणे गरजेचे आहे. द केरळा स्टोरी या चित्रपटामध्ये हिंदू समाजातील मुलींचे कशा पद्धतीने फसवणूक केली जाते व इतर धर्मियांच्या बरोबर विवाह केला जातो व त्यांचे शारीरिक शोषण केले जाते याविषयी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासाठी हा चित्रपट निप्पाणी येथील राजश्री चित्रपट मंदिर ग्राहक मोफत दाखवून हिंदू युवती महिला नागरिकांच्या मध्ये जागृती करण्याचं काम केलेलं आहे. हिंदू धर्म हिंदू संस्कृती ही टिकवायचे आपण सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे श्री राम सेना हिंदुस्थान निप्पाणीचे अध्यक्ष निलेश हत्ती यांनी सांगितले. आपल्या ज्या सर्व कार्यकर्ते इथे जे आहेत त्यांना जो केरळा स्टोरी हे पिक्चर मोफत दाखवण्याचा उपक्रम आज इथे राबवलेला आहे. इतर जे जे लोक आहेत त्यांना सर्वांनी आज प्रवेश देणार नाही. कोणी गडबड करू नका असा त्याचप्रमाणे केरळा स्टोरी हे पिक्चर दाखवण्याचा पाठिंबाचा उद्देश म्हणजे श्रीरामसेना हिंदुस्थान यांच्या माध्यमातून मागील 10 वर्षे जे आम्ही काम करत आलेलो आहे तेच ह्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. निप्पाणीमध्ये सुद्धा 30 ते 40 मुली जे आपल्या हिंदू मुली अन्य धर्मीय मुलांच्या नादामध्ये जाऊन त्या अन्य धर्मीमध्ये कन्वर्ट व्हावं लागल्यात ते थांबवण्याचं काम आपण सर्वजण करायचं आहे. कारण का छत्रपती शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद आणि संभाजी महाराज हे जर करता महापुरुष जर करता आपल्या देशामध्ये घडायचं असलं तर पहिला जिजामाता ह्या देशामध्ये जन्माला यायला पाहिजे. ती जिजामाता जर जन्माला आली तरच छत्रपती शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद संभाजी महाराज ह्यासारखे युवा पुरुष ह्या देशामध्ये जन्माला येणार आहे. त्यामुळं आजची आमची भगिनी अन्य धर्मीच्या मुसलमान म्हणजे स्पष्टपणे सांगायचं म्हणजे मुसलमान लोकांच्या जो बरोबर जे लग्न करून घ्यायला लागल्यात त्यालाच लव जिहाद म्हणतात. आणि ते लव जिहादमध्ये बळी पडण्याचं मोठं षड्यंत्र जे चालू आहे की 5 लाख रुपये द्या 10 लाख रुपये द्या म्हणून त्या मुलांनी त्यांनी देऊन आपल्या मुलींनी कन्वर्ट करण्याचं काम चालू आहे. आणि फक्त शारीरिक त्या आपल्या मुलींच्याकडनं शारीरिक त्यांचं जे शारीरिक आहे ते शारीरिक त्यांच्याकडनं घेऊन आणि परत त्यांना ती डायव्हर्स देण्याचं काम ह्या आपल्या देशामध्ये चाललेलं आहे. तेच माध्यमातून ह्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. त्यामुळं आपण सर्वजण हिंदू भगिनी त्या आपल्या जागृत व्हायला पाहिजे आणि अन्य धर्मीयच्या लोकांच्या मध्ये आपण कुठल्याही बळी न पडता आपला हिंदू धर्म आपली हिंदू संस्कृती ही आपण सर्वजण टिकून ठेवण्याचं काम सगळेजण करायचं आहे. त्यामुळं आपण सर्वजण मिळून आपण हिंदू देश आणि हिंदू धर्म टिकवण्याचं काम करायचं आहे. एवढं सांगून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद जय हिंदू राजा. प्रारंभी भारत मातेची पूजन पुष्पहार घालून श्री राम सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे हस्ते करण्यात आला. यानंतर जय श्रीराम हिंदू धर्म की जय भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी संदीप मोहिते श्रीनिधी कमलाकर ओमकार बेटगे निलेश शेलार सूरजी मोरबाळे विपुल सुतार लखन बेळगेकर अक्षय मलाबादे दीपक कापे रोहित पाटील तुषार पाटील मल्लिकार्जुन जोगदे सुनील दळवी प्रल्हाद रामनकट्टी श्रेयस आंबले श्री रामसेना हिंदुस्थान निप्पाणी अध्यक्ष निलेश हत्ती यांच्यासह महिला युवती उपस्थित होत्या. हरे हरे महा